कमीत कमी प्रतिभाच्या सभामंडपात बसलेल्या प्राजक्तांच्या मुलांना खर तर तुम्हाला असं वाटेल आम्ही काही मुलांच करतो ते फुलानं म्हणून, पण फुलानं जाणीवपूर्वक म्हटलंय त्याच्या पाठीमागचं कारण कसं आहे, सूर्यकुल सूर्याशी समुख असत जे तेजाची उपासना करत, ते तेजाची उपासना करत आपण समर्थ शांतिदूत परिवाराच्या सूर्याशी समुख आहात या अर्थाने मी तुम्हाला पुराणं म्हणालो। खरं तर आज या कार्यक्रमात माझं प्रयोजन काय हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे। त्याच्या पाठीमागचं कारण असं की आपण आपल्या शाळेमध्ये ज्यावेळेला जायचो आणि शाळेमध्ये गेल्याच्या त्याला आई आपल्याला पटकन तयार करायची, डबा भरून द्यायची, छान छान कपडे द्यायची आणि डबा भरून दिल्यानंतर आपण आईला म्हणायचो चाल आई मी निघतो, आई म्हणायची हरकत नाही जा, आपण दुरदूर करत परत जायचो लहान असताना आणि ज्या वेळेला पुढे जायचो त्यावेळेला आई पटकन आग पडायची पिलुगडे आपण काय 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 खायलं, आई जवळ बोलवायची आणि हळूच काजळाची पीठ घ्यायची आणि आपल्याला लावायची। त्याच्या पाठीमागचं कारण काय, ताप आपल्याला दृष्ट लागू नये। आज नेमकं माझं प्रयोजन या कार्यक्रमात तेच आहे। त्या कार्यक्रमाचं जे नियोजन केलेलं आहे ही सगळी देखील मंडळी आहे, पण काजळाच्या जागी नेमका माझा उपयोग करा म्हणून संयोजकांनी मला सांगितलं आणि या कार्यक्रमाच्या समर्थ शांतिदूत परिवाराच्या वतीनं हाती घेतलेल्या या कार्याला कोणाची दृष्टी लागू नये या अर्थाने खरं माझं प्रयोजन केलेलं आहे असं मी त्यांनाही धन्यवाद देतो, त्यांच्या कल्पकतेला सलाम करतो आणि तुम्हाला एक आव्हान फक्त एवढ्यासाठी करतो। माणसं एक निरीक्षण आहे आपल्या समाजामध्ये, माणसं पदाने पैशासाठी पिसाद झाली, माणसं पदाने पैशासाठी पिसाद झाली, माणसाला भगवंताचा गुलाल आणि निवडणुकीचा गुलाल यांचा फरक करायचा बंद झालाय। समाजामध्ये जात वाडा भावकी बुडका तट पडले, गावच्या ग्रामदैवतावर धार्मिक संकटाच्या सावड्या पडल्यात, माणुसकीची आपण पायदळी तुडवली जाते, अशा वेळेला तुमचं आमचं कर्तव्य काय बनतो? लाखो रुपये खर्च करून आम्ही मंदिरे आणि मशिदी बांधतो पण माणुसकीचं घरटं मात्र उद्ध्वस्त होत आहे, माणुसकीचं घरटं मात्र उद्ध्वस्त होत आहे। या पार्श्वभूमीवर तुमची आमची भूमिका काय असते, काय असली पाहिजे? समाज वाईट आहे याचा अर्थ समाजामध्ये वाईट लोकांची संख्या जास्त आहे असं नाही, तर चांगली लोक गप्प आहेत आणि या चांगल्या लोकांचं संगणन करण्याच्या पाठीमागची सगळ्यात महत्वाची भूमिका आहे ही समर्थ शांतिदूत परिवाराने हाती घेतलेली आहे। मला एवढं कळतं की आपापल्या परीने काम करणं, समाजाची सेवा करणं मतलब देशाची सेवा करण्यासारखं। आज एका कार्यक्रमाच्या निमित्तानं दिल्लीमध्ये गेलो होतो आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतर एक आख्यायिका ऐकायला मिळाली, आख्यायिका अशी होती मंदिर हनुमानाचं होतं आणि हनुमानाच्या मंदिरावरून वाद होता, जागा प्रचंड मोठी होती आणि वाद हनुमानाच्या मंदिरावरून होता, अनेक लोक त्यावर दावा सांगत होते, अर्थात त्याच्या पाठीमागचं कारण जागा मोक्याच्या ठिकाणी होती, मंदिर हा तरी छोट होतं तर जागा मोक्याच्या ठिकाणी होती, काही लोकांनी दावा सांगितला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीचे घटक होते, कोण होते? मुस्लिम समाजाची लोक होती, शीख समाजाची लोक होती आणि हिंदू समाजाची लोक होती। शीख समाजाच्या लोकांनी सांगितलं नाही आमचं मंदिर आहे, मुस्लिम समाजाची लोक म्हणली नाही आमची जागा आणि तिची इमारत म्हणता तुम्ही मंदिर म्हणताय ते आमच्या समाजाचं आहे, असं कसं काय होईल? हिंदू लोक सांगायला लागले हातात काट्या पुराणी घेतल्या आता काहीतरी अघटित घडणार अशी ज्यावेळेला परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला समाजातली जाणती लोक एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की संघर्षाने प्रश्न मिटणार नाही, आपण सगळेजण एकत्र या, चर्चेने सांगा, त्या मंदिरावर जर त्या जागेवर तुम्ही दावा सांगत असेल तर त्याला आधार काय असं सांगायला सांगितल्यानंतर शीख समाजाचे लोक आली आणि शीख समाजाच्या लोकांनी सांगितलं गुरुहान्मा आम्हाला भगवान बस, त्यापेक्षा त्यांना काही सांगायचं नव्हतं ते बाजूला झाले। मुस्लिम समाजाचे लोक आले त्यांनी सांगितलं आमच्यामध्ये मूर्तीपूजा ताज्य नाही मान्य नाही आम्हाला, पण ज्याला तुम्ही मंदिर म्हणताय ती जागा इमारत ती आमचं आहे, जाणत्या लोकांनी सांगितलं की सांगा अरे हे तुमचं कसं याला आधार काय सांगणाऱ्यांनी सांगायला सुरुवात केली सुलेमान रहमान आणि हनुमान आमच्या सांगण्याचं तात्पर्य कसं होतं काही नाही कारणापुरतं लक्षात घ्या बाकी त्याचा संदर्भ घेऊन होतो ते झाले। आपल्यातली उठलं आपल्यातलं चित्रप उठलं चित्रप कळते ना आपल्यातलं चित्रप उठलं त्याने सांगितलं धमाई की नाही सांगायला अरे सांगा की सांगतो की आणि म्हणायला सांगायला लागलं दुसऱ्याच्या बायकोसाठी स्वतःची शिफ्टी जाळून तिसऱ्याचं घर चालणारा दुसरा कोणाच्यातच नाही म्हणली ती आमचाच देव। बायको कुणाची रामरावची, शिफ्टी कुणाची हनुमानाची, लंका चाळी कुणाची रावणाची, असलं म्हणजे दुसऱ्याच्यात कोणाच्यातच नाही। पण विनोदाच्या अंगाने ज्या वेळेला तुमच्या समोर हा विचार येतो त्यावेळेला तुम्ही या गोष्टीचा अंतर्भूत
विचार करा, आम्हाला आमचा देव देश आणि धर्म कळला का? आम्हाला आमचा देव आणि देश धर्म कळला नाही. छान तशी माती सगळ्या क्षेत्रामध्ये जर प्रदूषण होत असेल तर समाजात झालेल्या प्रदूषणानं निश्चित स्वरूपाने आम्हाला आमच्या जीवनाचं प्रयोजन करत नाही. आणि या पार्श्वभूमीवर नेमकं समर्थ शांतीदूत परिवार हे काम हातामध्ये घेतो. आम्हाला आमची देशसेवा, धर्मसेवा आणि देवसेवा या सेवा यातून काम निष्कामपणे काम करण्याची आम्हाला ताकद देतात. आणि असं काम आदरणीय डॉक्टर विठ्ठलराव जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळे मंडळी करत आहोत. मला माहित नाही, मी जाता जाता फक्त एवढंच सांगेन, बघा, अग्निहोत्री नावाचं एक ब्राह्मणांचं गोत्र एक आख्यायिक आहे. आणि त्या ठिकाणी गाव सकाळी अग्नीची पूजा करायचा आणि संध्याकाळी अग्नीची पूजा करून त्यांचा दिनक्रम बंद व्हायचा. अशाच वेळेला एका गावामध्ये त्याच गावामध्ये अग्नीत एका ठिकाणी विष्ठा पडली. विष्ठा पडल्यानंतर गंमत अशी झाली, अग्निहोत्री नावाचे जे गोत्र असलेल्यांचं ते गाव, पण विष्ठा पडल्याबरोबर त्या विष्ठेचा सोन्याचा गोळा झाला. विष्ठेचा सोन्याचा गोळा झाल्यानंतर आता ज्याला जाधव साहेबांच्या खात्यामध्ये पत्रकार मंडळी ज्याला माहिती घेतात त्याला माहिती होते, पोलीस सूत्रांकडून माहिती मिळाली अशी बातमी येते. पण पु ल देशपांडे म्हणायचे मंगल सूत्राकडून बातमी मिळाली. एका मंगल सूत्राला कळलं, सगळ्या गावाला कळलं. नेमके असं झालं की एका घरामध्ये विष्ठेचा गोळा पडला अग्नीमध्ये आणि तो सोन्याचा गोळा झाला. आणि सोन्याचा गोळा झाल्यानंतर ही बातमी सगळ्या गावात झाली. मग कुणी केली, कुणी आणून टाकली आणि अख्ख्या गावामध्ये सोन्याचा धूर तयार झाला. माझी क्रियाशील कार्यकर्त्याने विनंती आहे, अख्ख्या एक आहे प्रयोगांच्या बांधणीत कुणी पडू नये. सांगण्याचं तात्पर्य असं, आणि अशा वेळेला ही गोष्ट निर्माण झाली. आणि ते झाल्यानंतर एक मात्र गरीब असा दरिद्री ब्राह्मण तसाच राहिला. सगळ्या गावच्या लक्षात आला याने काय केलेलं नाही, काय केलेलं नाही म्हणल्यानंतर सगळ्यांनी त्याच्यावर दबाव आणला. आणि दबाव आणल्यानंतर सांगितलं, एक तर तुला हे करावं लागेल, अन्यथा तुला गाव सोडून जावं लागेल. तो या गोष्टीला तयार नव्हता. शेवटी त्याने गाव सोडायचा निर्णय घेतला. सगळं गाव त्याला सांगायला गेलं आणि ज्यावेळेला तो गाव सोडायला निघाला, गावाला वंदन केलं, गावच्या वेशीच्या बाहेर गेला, त्याला गाव जळून खात झालं. तो जो ब्राह्मण होता हे सज्जन शक्तीचं प्रतीक आहे. समर्थ शांतीदूत परिवार हे समाजातलं सज्जन शक्तीचं प्रतीक आहे. हे जर समाजापासून विभक्त झालं, बाजूला गेलं, तर समाजाची राख झाल्याशिवाय राहणार नाही. मला माहित नाही, अमरावतीच्या एका म्हाताऱ्याला पुण्याचा एक पंडित, पुणे आणि पंडित हे समानार्थी शब्द आहे, पुण्याचा पंडित म्हणाला की तुम्ही जे काही हातात झाडू घेऊन जे करताय ना त्याने काही देश स्वच्छ होईल असं वाटतं तुम्हाला? त्यावेळेला त्या म्हाताऱ्याने उत्तर दिलं, मला माहित नाही देश स्वच्छ होईल की नाही, पण मी हातात झाडू घेऊन जी जागा झाडतोय ती मात्र स्वच्छ होईल मला माहित आहे, असं त्या म्हाताऱ्याने उत्तर दिलं. आज मला माहित आहे महाराष्ट्रामध्ये काय होईल, पण शांतीदूत परिवाराचा सैनिक ज्या ठिकाणी आहे त्या समाजाची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच म्हणतो, कसं बोलायचं जरी मला कळत नसलं तरी कुठं थांबायचं कळतं. रामकृष्ण जय.